राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर तब्बल 5 महिन्यानंतर मदन येरावार यांना यवतमाळचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. या निर्णयामुळे यवतमाळ जिल्ह्यात भाजपला अधिक बळ मिळणार आहे. गेल्या 2 वर्षात शिवसेनेकडे जिल्ह्याचं पालकत्व होतं, परंतु भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह होता की भाजपला जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी मदन येरावार यांना पालकमंत्रीपद मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद आहे. जिल्हाभरातून कार्यकर्ते येरावार यांची भेट घ्यायला यवतमाळ येथे येत आहे. आधी यवतमाळ जिल्ह्यात भाजपच्या वाट्याला राज्यमंत्रीपद आणि आता पालकमंत्रीपद, यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला अधिक मजबूतीनं काम करता येईल. ब्युरो रिपोर्ट, माझा विदर्भ, यवतमाळ.